नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण। तर आज आपण एक वॉटर हीटर ची अनबॉक्सिंग करणार आहेत। ते वॉटर हीटर कशा आहे आणि मी कुठून परचेस केलं आणि ते कितीला परचेस मी केलेला आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओ मध्ये तुम्हाला देणार आहे। तर व्हिडिओ लास्ट पर्यंत जरूर बघा। चला तर व्हिडिओला सुरुवात करतो। तर मित्रांनो, मी वॉटर हीटर परचेस केला आहे ते म्हणजे लोकल मार्केटमधून परचेस केला आहे। तुम्ही ऑनलाईन पण परचेस करू शकता, तुम्हाला सगळं माहिती मी देणारच आहे। हे बघू शकता, या लेझर कंपनीचे वॉटर हीटर जे आपण बादलीमध्ये टाकून पाणी गरम करू शकतो, हे लेझर कंपनीचे वॉटर हीटर। हे बघू शकता, पहिले आपले वॉटर हीटर दाखवतो। मी पहिलेच ओपन करून ठेवलेलं होतं। हे बघू शकता, याची वायर लेंथ पण एकदम, वायर पण एकदम मस्त आहे। हे बघू शकता कशी, आणि हे बघू शकता पूर्ण पके। याच्यामध्ये काय काय फीचर आहे ते तुम्हाला पहिले दाखवतो, नंतर हे दाखवतो। हा, आणि याच्यामध्ये तुम्हाला 2 वर्षांची वॉरंटी पण भेटते। हे बघू शकता, 2 वर्षाची वॉरंटी। तर काय खराब झालं तर तुम्हाला एक्सचेंज पण करून दिलं जाईल। हे हीटरमध्ये 2 वर्षाची गॅरंटी पण आहे। तर याच्यामध्ये फीचर असतात ते म्हणजे तुम्हाला सांगतो। पहिले पहिला फीचर एक नंबरचा, तो म्हणजे ऍटो कटआउट। तुम्ही भरपूर काय हीटर बघितले असतील, पण त्याच्यामध्ये ऍटो म्हणजे जेव्हा पाणी जास्त गरम होतं ते गरमच होत राहतं, पण याच्यामध्ये असं फीचर आहे की जे पाणी 70 डिग्री किंवा 75 डिग्री पर्यंत पोहोचल्यानंतर ते हीटर ऍटोमॅटिक बंद करेल, असं याच्यामध्ये एक फीचर आहे। तो म्हणजे मेन सेफ्टीसाठी हे म्हणजे वॉटर म्हणजे हे 2 नंबरचा, तो म्हणजे शॉक प्रूफ। तुम्ही जेव्हा पाणी गरम होत असते तेव्हा तुम्ही जर हात टाकला तरी पण तुम्हाला शॉक येणार नाही। दुसरा आणि 3 नंबरचा म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला 3 व्हेरायटीमध्ये भेटेल। तो म्हणजे 1500 वॅटमध्ये, 2000 वॅटमध्ये, 1000 वॅटमध्ये, तुम्हाला जे वॅट घ्यायचे असेल ते तुम्ही प्रिफर करू शकता ह्याच्यामध्ये। हा, आणि तुम्हाला लाईट पण कमी म्हणजे बिल पण कमी जास्त देऊ शकतं, कारण की हे ऍटो कटआउट असल्यामुळे जेव्हा पाणी जास्त गरम होईल तेव्हा ते ऍटोमॅटिक बंद होईल। त्याच्यामुळे तुम्हाला कसं टेन्शन घ्यायचं पण नाही, ते ऍटोमॅटिक पाणी गरम करून तुमच्यासाठी ठेवू पण शकतं, कारण की हे फुटण्याची पण शक्यता कमी आहे। त्याच्यामुळे सेफ्टीसाठी हे वॉटर हीटर तुमच्यासाठी एकदम महत्त्व आहे। त्याच्यामुळे मी हे परचेस केलं। तर तुम्हाला आता पहिलं हे प्रोडक्ट दाखवतो, ते बघू शकता हे ऍटो कटआउट कसं करतं। तर हे तुम्ही वॉटर हीटर तर पहिले बघितलं असेल, तर ऍटो कटआउट हे बघा, हा सेन्सर असतो हा मध्ये, हा सेन्सर जेव्हा पाणी जास्त गरम होतं तेव्हा हा सेन्सर ऍटोमॅटिक जो पाणी असतो गरम करायचे ते इथे इंडिकेटर असतं, हे इंडिकेटर ऍटोमॅटिक बंद करत असतं। तर हे बघू शकता कशा पद्धतीने आहे याची वायर मस्त लेंथ। मी एकदम प्रोडक्ट एकदम ओके प्रोडक्ट आहे। मी फक्त खाली 2 दिवस यूज केला, त्याच्यामुळे मी तुम्हाला पूर्ण काही डिटेल्स म्हणजे रिव्ह्यू नाही सांगू शकत, पण अनबॉक्सिंग तर पूर्ण दाखवलीच कशा पद्धतीने काय आहे। तर तुम्हाला याचे पूर्ण हे कुठून घेऊ शकता आणि तुम्हाला कुठपर्यंत म्हणजे कितीपर्यंत हे वॉटर हीटर भेटेल, तर हे मी लोकल मार्केटला परचेस केलं, तुम्हाला पहिल्याच बोललो। जर तुम्ही ऑनलाईन परचेस करायला गेले तर ऑनलाईन याची किंमत असणार 645 रुपये अमेझॉनवर असतात, आणि फ्लिपकार्टला कधी कधी स्टॉक आउट असतो। जर तुम्ही लोकल मार्केटला हे परचेस करायला गेले तर तुम्हाला हे करीबन 630 रुपये ते 620 रुपयापर्यंत भेटून जाईल। तर मी लोकल मार्केटलाच परचेस केलं। मी पण प्रिफर करतो तुम्हाला की लोकल मार्केटला प्रिफर घ्या, कारण की लोकल मार्केटला आपण जे प्रोडक्ट घेत असतो ते आपण हाताने बघत असतो, आणि ऑनलाईन जर घेतलं तर तुम्हाला ते आल्यानंतर डिलिव्हरी झाल्यानंतर तुम्ही चेक करू शकता, खराब झाले तर अजून प्रॉब्लेम, कारण की याच्यामध्ये 2 वर्षांची रिप्लेसमेंट पण आहे। बघू शकता 2 वर्षाची जर काही खराब झाले तर रिप्लेस करून पण देऊ शकता। त्याच्यामुळे जर तुम्ही मार्केटला परचेस केलं तुम्ही रिप्लेस पण लवकरात लवकर करू शकता, तुम्ही मार्केटहूनच परचेस करू शकता। मी नाशिकमधून परचेस केलं, तुम्ही ज्या ठिकाणी असणार तिला सर्च करून बघायचं, लेझर कंपनीचं आहे। बघू शकता लेझर कंपनी, ते बघलंच आपण कशा पद्धतीने।